नमस्कार मी अनुश्री करंदीकर श्रीमंतीची गुरुकिल्ली या गुरु 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 विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत या कार्यक्रमामध्ये आपण शेअर ट्रेडिंग म्युच्युअल फंड गुंतवणुका या विविध विषयांवरती मार्गदर्शन करून घेत असतो आणि जाणून घेत असतो श्रीमंतीची गुरुकिल्ली श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे बँकिंग व्यवहार व्यवहारांकरता सिबिल स्कोरचं नेमकं महत्व काय किंवा सिबिलचं नेमकं महत्व काय आणि अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता अर्थातच आपल्या सोबत आहेत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ञ शशांक रावले सर कार्यक्रमात स्वागत नमस्कार शशांक रावले हे एस आर कन्सल्टन्सीचे मॅनेजिंग डिरेक्टर आहेत शेअर ट्रेडिंग म्युच्युअल फंड्स गुंतवणूक या सगळ्या क्षेत्रांमध्ये सरांचा अनेक वर्षांचा अनुभव आहे त्याचबरोबर या सगळ्या क्षेत्रांशी निगडीत मोफत कार्यशाळा संपूर्ण महाराष्ट्रावर शशांक रावले सर स्वतः घेत असतात याकरता आमच्या स्क्रीनवरती जे नंबर येतात त्याच्यावरती तुम्हाला फक्त एक मिस कॉल द्यायचा असतो आणि त्यानंतर तुम्हाला रावले या नावाने एसएमएस येतो त्यापैकी कुठलीही कार्यशाळा मग तुम्ही अटेंड करू शकता त्याकरता कुठल्याही रजिस्ट्रेशनची गरज नसते त्या कार्यशाळा संपूर्णपणे मोफत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं शशांक रावले सर स्वतः तिथे या कार्यशाळा घेत असतात तर प्रेक्षक आजचा जो विषय तो सिव्हिल संदर्भातला आहे आपलं बँकिंग व्यवहार करताना सिबिल स्कोअरचं नेमकं का महत्व काय असू शकतं या अनुषंगाने आपण आपण सगळी चर्चा करणार आहोत थेट जाऊया विषयाला सुरुवात करूया सर आज आपण बद्दल बोलणार आहोत तर सुरुवातीलाच लोकांना जसं माहिती असतं सिबिल ऐकून असतं परंतु एक्झॅक्टली सिबिल काय किंवा त्याचं महत्व नेमकं काय असू शकतं या अनुषंगाने सिबिल म्हणजे नेमकं काय आणि काय सांगली मॅडम लक्षात घ्या जसं बोललात की अनेक लोकांना सिबिल ऐकून असतात भारतातील पंच्याण्णव टक्के लोकांना सिबिलचं इंडेप नॉलेज नसतं लक्षात घ्या तुम्हाला सिबिलच इंडेप नॉलेज नसेल तर तुम्ही भरपूर मोठ्या फायनान्शियल प्रॉब्लेम आहे कधी होऊ शकता तर पहिलं म्हणजे सिबिल म्हणजे काय आपण लक्ष समजू हो लक्ष मॅडम भारतामध्ये टोटल चार रेटिंग एजन्सीज आहेत ज्या नावाजलेल्या ओळखलेल्या जाण्या रेटिंग जे जा, त्यातनं पहिलं जे आहे ते आहे क्रिझिल दुसरं आहे आयक्रा आणि तिसरं आहे केअर सो हे क्रिझिल आयक्रा आणि केअर जे आहेत हे तीन जे आहेत पहिले हे पहिलं म्हणजे स्टॉक लिस्टेड एजन्सीज आहेत म्हणजे शेअर लिस्टेड एजन्सीज आहेत आणि एखाद्या कंपनीला किंवा एखाद्या इकॉनॉमीला त्यांच्या फायनान्शियल किंवा ओव्हरल मध्ये रेटिंग हे देतात चांगलं परफॉर्मन्स चांगलं रेटिंग खराब परफॉर्मन्स खराब रेटिंग आणि या स्टॉक लिस्टेड कंपनीज आहेत पण ही जी सिबिल जी आहे पहिलं म्हणजे ही एक स्टॉक लिस्टेड कंपनी नाही आहे <coughs> सिबिलचा फुलफॉर्म आहे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड हा त्याचा फुलफॉर्म आहे ही कंपनी पहिले तर स्टॉक लिस्टेड कंपनी नाही आणि ही जी एजन्सी आहे ही काय करते एका इंडिव्हिज्युअल व्यक्तीला त्यांच्या फायनान्शियल फर्फॉर्म्सपणे त्यांना रेटिंग देते चांगलं पर्फॉर्मचं चांगलं रेटिंग खराब फोर्फोन्स खराब रेटिंग म्हणजे तुम्ही आर्थिक व्यवहार तुम्ही स्पेशली बँकेशी रिलेटेड तुमचे व्यवहार तुमचे कसे आहेत त्या रिलेटेड मग तुम्हाला ती लोक रेटिंग्स हे देतात तर अशा प्रकारे हे सिबिल हे चालतात जे की आपल्याला चांगलं ठेवणं फार इम्पॉर्टंट असतं आणि त्या हिशोबाने तुम्हाला पुढचं तुमचा आर्थिक जी उलाढाल आहे किंवा तुमचं जे काय पुढे जे काय गोष्टी आहेत ते तुमच्या निगडीत असतात त्याला सिबिल असं बोला त्याचा फुल फॉर्म पर्यंत सांगतो मी क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड हे त्याचा फुल फॉर्म आहे नक्की जसं तुम्ही आता म्हणालात की बँकिंग व्यवहारांकरता सिबिल महत्वाचं आहे त्या दृष्टिकोनातनं मला विचारायचं आहे की मग कोणत्या गोष्टी ज्या आहेत ज्याच्यामुळे आपला हा सिबिल हा किंवा सिबिल स्कोर हा इम्पॅक्ट होऊ शकतो लक्षात पैसे तुमचा सिबिल स्कोर जो आहे हा पहिलं म्हणजे मॅडम तुम्ही जर कुठले लोन्स घेतलेले असतील ओके आणि जर तुम्ही लोन कुठले टाइमवर रिपे नाही केले तर तुमचा सिबिल स्कोर नक्कीच हा इम्पॅक्ट होतो आणि ते मेन सर्वात मोठं इम्पॉर्टंट कारण आहे सिबिल स्कोर इम्पॅक्ट होण्या मागचं वन आणि सेकंड लक्षात प्रेक्षको इव्हन तुम्ही जर कुठलाही ईसीएस ठेवले असतील ओके तुम्ही बेबी ईसीएस म्हणजे इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टम कुठलाही असो मग कुठल्याही पेमेंटचं पण ते ईसीएस नीट हिट नाही झाले तरी पण तुमचा सिबिल स्कोर हा खराब होऊ शकतो इव्हन तेच काय तर तुम्ही छोटे लोन जर घेतले असेल मग क्रेडिट कार्ड लोन तुम्ही जर घेतले असेल आणि ते जर तुम्ही नीट पे नाही केलं तर पण देखील तुमचा सिबिल स्कोर हा इम्पॅक्ट होतो सध्या एवढंच आहे आता पण पुढे जाऊन मी ऐकलेलं आहे की पुढे जाऊन इव्हन तुम्ही जर इनकम टॅक्स नीट पे नाही केला किंवा तुम्ही कुठले बिल्स नीट पे नाही केले किंवा तुम्ही कुठलेही चेक्स वगैरे बाउंस केले तर मी एक पुढे जाऊन हे पण डिलो लोक स्ट्रिक करणार आहेत त्याच्यामध्ये आधी तुमचा सिबिल, हो सिबिल स्कोर हा इम्पॅक्ट होऊ शकतो पण सध्या जे आहे फक्त लोन्स ईसीएस छोटे मोठे कुठलेही लोन मग क्रेडिट कार्ड किंवा कुठलंही लोन किंवा ईसीएस वगैरे असतील तर तुमचा सिबिल स्कोर हा इम्पॅक्ट होतो नक्की आणि तुम्ही म्हणताय की आता इम्पॉर्टंट आहे सिबिल स्कोर आपला चांगला मॅनेज करणं पण मग आता जर आपला सिबिल स्कोर चांगला नसेल तर मग लोकांना त्याचे काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात त्याविषयी लक्ष प्रश्न जर तुमचा सिबिल स्कोर चांगला नसेल तर पहिलं म्हणजे आपल्या सिबिल स्कोर जसे बोललो की तुमचा जे तुम्ही समजा लोन वगैरे घेतलेला आहे सो तुम्ही लोन जर नीट रिपे केलं नाही तर जर तुम्हाला पुढे जाऊन जर कुठला लोन जर पाहिजे असेल तर मॅडम होतं असं की आपल्याला लोन लगेच पुढे सँक्शन होत नाही म्हणजे तुमचा सिव्हिल स्कोर लक्षात घ्या तुमचा जर तीन महिन्यापेक्षा कुठला ईएमआय बाउं झाला असेल कुठला एसीएस किंवा कुठला ईएमआय बाउं झाला असेल तर तुमचं ब्लॅक लिस्टिंग मध्ये नाव हे जातं आणि तुमचा सिबिल स्कोर हा भरपूर खराब होतो आणि जर सिव्हिल स्कोर जर तुमचा जर भरपूर खराब झाला तर कुठलीही बँक तुम्हाला लोन द्यायला उभी करत नाही आणि हे झालं पण जर तुमचं थोडंसं खराब असेल तर मध्ये मध्ये थोडं तरी ईएमआय बाउन्स असेल तर मेबी तुम्हाला बँक लोन देईल थोडा सिबिल स्कोर खराब असेल तर पण जरी लोन दिलं तरी मेबी तुम्हाला कमी लोन मिळेल ओके इवन तुम्हाला लोन सँक्शन करतो भरपूर प्रॉब्लेम होतील भरपूर तुम्हाला बँकेकडे हे करावं हो लागेल राईट आणि इव्हन तेच नाही तर इव्हन तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट पण जास्त चार्ज केला जाईल का कारण तुमचा सिबिल स्कोर खराब म्हणजे तुमच्या रिस्क जास्त रिस्क जास्त तुम्हाला, रिश जासे। रिश जासे तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट पण जास्त लावतात सो अशा आपल्याला काय करायचं पेक्षा लक्षात घ्या अनेकदा मॅडम करतात की जर रिपेमेंट करायला प्रॉब्लेम झाला त्यानंतर आता लोक करतात बँकेत जाऊन सेटलमेंट करतात हा जर तुम्हाला पुढे जाऊन कुठलाही लोन नको असेल तुमच्या इंडिव्हिज्युअल नावावरती तर मेबी जाऊन तुम्ही सेटलमेंट करू शकता हरकत नाही सेटलमेंट म्हणजे काय समजा उदाहरण घ्या तुम्ही दोन लाखाचं लोन घेतलेलं आणि त्याच्यावरती तुमचं चाळीस हजार व्याज झालेलं आहे तर तुम्ही हे कराल की मेबी बँकेचे सेटलमेंट करून दोन मे लाख वीस हजार मध्ये तुम्ही सेटलमेंट करा okay. बँक सेटलमेंट करा रेडी पण होते का कारण बँकेला माहिती असं एखाद्या व्यक्तीने जर ते फायनान्शियल फा प्रेशर फा 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 घेतलं तर मे व्यक्ती म्हणा स्वतःच्या जीवाचं काही बरवाईट करू शकते आज पैशापेक्षा इम्पॉर्टंट माणसाचा जीव आहे okay. आज जर कुठल्या व्यक्तीने स्वतः जीवाचं बरवाईट केलं तर बँकेवरती ते केस सोडू शकते आणि म्हणून हे व्हायला नको म्हणून बँक बँक बोलते जाऊ दे आपण सेटलमेंट करूया आणि तुमचं सेटलमेंट पण करते पण जरी तुमची सेटलमेंट केली प्रेक्षा तरी पण बँके करते की आज बँकेला ते एक्सपेक्टेड होते दोन लाख चाळीस हजार पण तुम्ही भली व्याज पण पे केलेला आहे मुद्दल पण पे केली आहे पण बँकेला एक्सपेक्टेड दोन हजार चाळीस हजार होते दोन लाख वीस हजार केले वीस हजार कमी पे केले बँक तुमचा सिव्हिल स्कोर एवढा खराब करून ठेवते की तुम्हाला कधी कुठलीही बँक पुढे जाऊन लोन द्यायला उभी करत नाही आणि म्हणूनच आपल्याला करायचं जर तुम्हाला पुढे जाऊन कुठलाही लोन पाहिजे असेल आणि जर तुमचा सिव्हिल स्कोर भली खराब झाला असेल मेबी तीन महिन्याची असं तुम्ही ईएमआय बाउन्स केले असेल काही टेन्शन काही गरज नाही तुम्ही करा बँकेकडे जा आणि त्यांना बोला की मला फोर क्लोजर करायचं फ्लो फोर क्लोजिंग म्हणजे काय बँकेला जेवढे अपेक्षित आहे जेवढं मुद्दल आणि जेवढं व्याज अपेक्षित आहे इव्हन इन्क्लुडिंग चेक बाउन श्ज ड्यू चार्ज जे काय आहे मला माहिती आहे तुमच्या किशाना जास्त पैसे जातील काही का चक्री व्याज पण लावलं ला भर जातं भरपूर चालतं पण जर तुम्हाला सिबिल स्कोर चांगला ठेवायचा असेल तर तुम्हाला त्यांना ते पूर्ण पेमेंट करावं लागेल आणि त्यांच्याकडे तुम्हाला फोर क्लोजर करून घ्यावं लागेल आणि एकदा फोर क्लोजर केल्यानंतर तुम्हाला बँक त्यांच्याकडे ती एनओसी देते एनओसी तुम्हाला नीट आठवणीने घ्यायची आणि तुमच्याकडे जपून ठेवायची आहे त्याचं कारण असं आहे की एनओसी एकदा मिळाली म्हणजे तुमचं अकाउंट तिकडे क्लोज झाला लोन तुम्ही तिकडे नील केलेला आहे तुम्ही जेन्युअन डिफॉल्टर मानले आता आज जर तुम्ही सेटलमेंट केली तर तुम्ही ते विलफुल डिफॉल्टर मानले होते मेबी मुद्दा म्हणून पैसे डोबवले पण जर तुम्ही नंतर येऊन जर पैसे नेट पे केले तर समजता आधी व्यक्तीला मेबी प्रॉब्लेम असेल आता त्या व्यक्तीकडे पैसे आले त्यांनी येऊन ते पे केलेला आहेत म्हणजे ही व्यक्ती जेन्युन डिफॉल्टर आहे मग त्यावेळी लोक करतात त्यावेळी ती लोक ब्लॅक लिस्टिंग म्हणून नाव काढून टाकतात आणि तुमचा एवढा सिबिल स्कोर ऍटलीस होतात किंवा तुम्हाला पुढे कुठलीही बँकिस्ट लोन देण्यात तरी उभी करेल स्कोर सिव्हिस्कॉन होतात पण अशा प्रश्न जोपर्यंत तुमचं सिबिल म्हणून नाव निघत नाही एक दोन तीन महिने वगैरे लागतात डिपेंड्स ऑन बँक टू बँक तोपर्यंत तुम्हाला त्या जुन्या बँकशी समजा तुमच्या एचडीएफसी म्हणून लोन असेल बाकी असेल तुम्ही हे करून घेतले फोर क्लोजर करून घेतले तर त्यांच्याकडनं तुम्हाला जोपर्यंत सिबिल म्हणून नाव काढत नाही तो त्यांच्या मध्ये राहावं लागेल ते लोकांना नंतर तुमचं नाव काढतील आणि जोपर्यंत सिविल म्हणून नाव काढायला तुम्हाला ते जो एनओसी आहे तुम्हाला नीट सामावून ठेवा लागते का त्याचं कारण सांगतो लक्षात घ्या तुम्ही पुढे दुसऱ्या कुठल्या बँक समजा तुम्ही आय लोन घ्यायला गेला तर आय सी सीला दिसतं की तुम्ही त्यांच्या रेकॉर्डमध्ये दिसतं की तुम्ही जे एस डी एफ सीला तुम्ही लोन आणि व्याज मुद्दल वगैरे तुम्ही पे केले नाही आणि तुमचं ब्लॅक लिस्टमध्ये नाव आहे हे त्यांना दिसतं कारण तुमचं अजून सिबिलमध्ये नाव निघालं नाही आहे आणि ते तुम्हाला दाखवते त्यांना बोलायचं मान्य आहे अजून नाव निघालं नाही ते अजून निघायला वेळ लागेल पण त्याच्या अगेन्स तुम्ही ती एनओसी दाखवू शकता ती लोक मॅच करता रे हाच लोन अकाउंट नंबर mm. आहे त्या अगेन्स त्यांनी प्रॉपरली रिपेमेंट केलेला आहे म्हणजे ही व्यक्ती ही पार्टी जेन्युअन आहे म्हणजे यांचा सिबिल स्कोर नक्की चांगला नॉर्मल येऊ शकतो तर त्या बेसिसवर भली तुमचं सिबिल नाव निघालं नसेल त्याच्या तुमचं लोक लोन सँक्शन करून टाकतील कारण त्यांना माहिती बाबा हे त्यांनी पे केलेलं आहे त्यांचा सिबिल स्कोर नक्कीच चांगला होणार आहे सो अशा प्रकारे तुम्ही तो सिबिल स्कोर मेंटेन करू शकता आणि फोर क्लोजर करून तुम्ही ठेवू शकता नक्की जसं आपण म्हटलं की, की पुढच्या फ्युचरमध्ये प्रॉब्लेम होऊ नये लोन घेण्याकरता याकरता आपला सिव्हिल स्कोर चांगला ठेवायला पाहिजे पण मग सिविस्कोरची रेंज जी असते ती साधारण काय असते काय असणं अपेक्षित आहे नॉर्मल जी सिव्हिल स्कोरची रेंज आहे ती दि, दिलेली ती आहे सहाशे ते नऊशेच्या मध्ये सिव्हिल स्कोरची रेंज आहे आणि त्यानं जर तुमचा सिबिल स्कोर साडेसातशे पेक्षा कमी असेल जर तुम्ही लोन रिपेमेंट नीट नाही केलं काही प्रॉब्लेम केला असेल साडेसातशे पेक्षा तुमचा सिव्हिल स्कोर कमी असेल इट्स अ बॅड सिव्हिल स्कोर तुम्हाला पुढे लोन घेताना प्रॉब्लेम होऊ शकतो जसं मी बोललो मेबी कमी लोन सँक्शन होईल किंवा होणारच नाही ती हाय रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये सँक्शन होईल आणि इव्हन तुम्हाला लोन घेताना त्रास देखील होऊ शकतो पण ते जर पेक्षा जास्त तुमचा सिबिल स्कोर असेल चांगला सो तुम्हाला लोन चांगलं पण सँक्शन होतं फास्ट पण होतं आणि तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट पण कमी लावला जातो तो ही रेंज असते सहाशे ते नऊशेच्या मध्ये रिसेबिलची रेंज असते बरं आणि जसं आपण म्हणतो आता की सिबिल स्कोर एवढं इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही म्हणताय की खराब होतो होऊ शकतो आपण जर का काही चुकीच्या पद्धतीने हे केलं आपण पेमेंट नाही करू शकलो तर पण मग आता हा सिव्हिल स्कोर आपण चांगला करण्याकरता आपण तो वाढवू शकतो का म्हणजे थोडक्यात नक्कीच आपण वाढू शकतो लक्षात आज जर तुम्ही कुठलंही लोन घेतलं नसेल समजा आयुष्यात तर तुमचा सिबिल स्कोर yes, ना चांगला असतो ना वाईट असतो सो त्यावेळेस तुम्ही लोन घ्यायला गेला नक्कीच लोन मिळेल पण मेबी थोडासा त्रास होतो किंवा तुम्हाला जस रेट ऑफ इंटरेस्ट एकदम तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट तुम्हाला नॉर्मल रेट ऑफ इंटरेस्ट पे करावं लागेल इव्हन जर तुम्ही आधी लोन बोल तुमचं ब्लॅक लिस्ट मध्ये नाव गेलेलं सिबिल स्कोर खराब पण झालाय आणि आता पुढे लोन घ्यायला गेलं स्पेशली मोठं लोन मॅडम होम लोन कार लोन किंवा कुठला बिझनेस लोन तुम्हाला घ्यायचे जे लाख किंवा किती करोडमध्ये पण असतं सो असं लोन घ्यायला गेलं तुम्हाला मेबी त्यावेळी त्रास होऊ शकतो सो अशा वेळी आपण काय करू शकतो अशा वेळी आपण प्रेक्षकांना काय करायचंय आपण समजा उदाहरण घ्या पुढच्या सहा सात आठ महिने माझं प्लॅनिंग आहे की एक मोठी गाडी घ्यायची घर घ्यायचं किंवा कधी मोठ्या बिझनेस साठी कर्ज काढायचं हे मोठं लोन आहे तर तुम्ही त्याच्या आधी करू शकता तुम्ही छोटे छोटे लोन घेऊ शकता मेबीम कं्युमर डर, ड्युरेबल लोन घेऊ शकता कं्युमर ड्युरेबल लोन म्हणजे काय तर घरी लागणारे होम अप्लायन्सेस फ्रीज टीव्ही वॉशिंग मशीन आजकाल कम्प्युटर लॅपटॉप सगळ्यात ते लोन मिळतात तुम्हाला समजा घरचं काय मोबाईल खराब झाला टीव्ही खराब झाला भली तुमच्याकडे कॅशमध्ये भरायला असतील पैसे तरी देखील मुद्दा म्हणून तुम्ही ते लोनवर घ्यायचे त्याचे अनेक फायदे देखील आहेत जे आम्ही तुम्हाला आमच्या मोहत करा सगळे सांगतो की कन्झ्युमर ड्युरेबल लोन घ्यायचे फायदे काय पण त्यामध्ये तुम्ही हे करता की तुम्ही छोटे छोटे लोन तुम्ही जर नीट पे करत गेला तर तुम्ही तुमचा ई एम आय तुम्हाला प्रॉपरली पे करायचं तुम्हाला ते लोक सहा महिने नऊ महिने किंवा बारा महिन्याचे तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला ते ईएमआय बायफॉर्ड करून देतात सो तुम्ही ते नीट प्रॉपरली ईएमआय दर महिन्याला पे करत राहा त्यामुळे होईल असं होईल असं की सहा सात आठ महिने तुमचा सिबिल स्कोअर चांगला वाढेल आणि अशोक पेशवान सिबिल हे नाही बघत की कि तुम्ही किती मोठे लोन पे करताय सिबिल हे बघतो की कि तुम्ही किती जनरली लोन्स रिपे करताय सो so, तुम्ही ते कंझ्युमर ड्युरेबल लोन म्हणा किंवा इव्हन तुम्हाला जर तुम्हाला आज मी क्रेडिट कार्ड लोकांना बोलत नाही वापरा पण जर तुम्ही तुम्ही जर एफर्डेबल असेल तर क्रेडिट कार्ड जरी वापर असाल त्याचे पण तुम्ही जे पेमेंट प्रॉपर टाइम टू टाइम करत राहा त्यामुळे सिबिल स्कॉर्ड चांगला ते वाढू शकतो आणि त्यानंतर मग तुम्ही ज्या ऍक्च्युअल ज्या मोठं लोन कुठला घ्यायला जाल त्यावेळी तुम्हाला ते लोन कमी व्याजदरात पण मिळतं लवकर पण सँक्शन होतं आणि इव्हन तुम्हाला काही जास्ती हेडेक पण होत नाही आणि जेवढं पाय तुम्हाला लोन ते लोन मिळू शकतं त्यामुळे होतं असं की छोटे लोन म्हणजे भले भले तुमचं थोडंफार मेबी व्याज गेलं असेल पण त्या मोठ्या लोनशाने तुमचं लाखांमध्ये कदाचित व्याज तुमचं भरपूर चांगले ते वाढू शकतो आणि अशा प्रकारे तुम्ही छोटे लोन घेऊन तुम्ही आपला सिबिल स्कोर नक्कीच वाढू शकता नक्कीच मला वाटतं सिबिल सिव्हिस्कोर वाढवण्याकरता आणखी काही गोष्टी असतील किंवा या दृष्टी आपण चर्चा सरी पुढे चालू ठेवूया इथे वेळ झालेल्या एका छोट्याशो ब्रेकची तुम्ही कुठे जाऊ नका पाहात श्रीमंतची ब्रेक हो टैक्स बेफिकर या पे करने हो बिल्स अलॉट पिकर, लेना हो इंश्योरेंस विदाउट नोक छोक या करने हो बैंक ट्रांजेक्शन विदाउट रोक टोक सेंड करना हो मनी टू तो योर नियर एंड डियर या इन्वेस्ट करना हो मनी फॉर द फ्यूचर जरूरत के लिए लेना हो पर्सनल लोन या रिचार्ज करना हो अपने डैड का फोन जब सब हो सकता है घर से तो निकाल तो टेंशन सर से डू एवरीथिंग फ्रॉम योर होम सेफ्टी जेव्हा दिवस होतो सिंथॉल लाईन ने सुरू तेव्हा फ्रेशनेस वाटतो समुद्र सारखा आणि सिंथॉल कूल चा शिरकावा वाटो रिफ्रेशिंग मेंथॉल सारखा सिंथॉल लाईन आणि सिंथॉल कूल आता नाईन्टी जंप प्रोटेक्शन सह फ्रेश रहा सुरक्षित रहा हिऱ्यासारख्या शरीराला चमकवते एलॉइस हेअर रिमूवल क्रीम त्वचा होईल चमकदार आणि मुलायम एलॉइस हेअर रिमूवल क्रीम पाच वाजता देश विदेशातील कोरोनाचा आढावा जगाच्या पाठीवर साडेपाच वाजता भारतातल्या कोरोनाची खबर बाग कोरोना फिफ्टी सहा वाजता चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या कोरोनाची प्रत्येक अपडेट गावखेड्यातील कोरोना

इतकी सगळी भांडी धुण्यासाठी हवा फक्त एक चमचा एक चमचा विम जेल एक वाटी पाण्यामध्ये मिसळा आणि एक वेळची सगळी भांडी धुवा कारण विम जेल मध्ये आहे पूर्ण शंभर लिंबांची शक्ती जी करते एक वेळची सगळी भांडी स्वच्छ नवीन विम जेल एक चमचा विम जेल मिसळा एक वेळची सगळी भांडी धुवा नवीन संतोर ऍलो फ्रेश लिंबू आणि ऍलोवेराने बनवलेला जो चिकटपणा दूर करतो आणि त्वचेला देतो उजळपणा त्यामुळे तुम्ही राहाल फ्रेश आणि दिसाल तरुण नेहमी नवीन संतोर ऍलो फ्रेश रहा फ्रेश दिसा तरुण जेमिनी सनफ्लॉर ऑइल वेळ स्वतःच काही करण्यासाठी गोवर्धन रहो सेहतमन आणि इन्फ्राटेक सनी सनफ्लावर ऑइल हे आता आहे फायटोमिन्स जे देतात त्यांना विटमिन ए डी आणि ई चे आवश्यक पोषण प्रत्येक घास आतून टफ बनवणारा

ब्रेक नंतर श्रीमंतीची गुरु या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण बोलतोय बँक बैं, बँकिंग व्यवहाराकरता सिबिलचं नेमकं महत्व काय आहे या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करता का येत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ञ शशांक रावले तसं जसं तुम्ही सांगितलं की आपण सिबिलचं किती महत्त्व ठेवलं पाहिजे कशा प्रकारे तो आपण वाढवू शकतो आणि कशाप्रकारे मेंटेन करू शकतो पण आता हा सिबिल स्कोर नेमका बघायचा कुठे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असेल तो काय सांगायचं नक्की मी तुम्हाला दोन ऑप्शन सांगणार आहे एक एक पेवा ऑप्शन आणि दुसरा दुसरं फ्रीवाल ऑप्शन सांगणार <laughs> आहे <laughs> पेडवाल ऑप्शन असं आहे की तुम्ही शकता गुगल टाईप करू शकता सिबिल आय बी एल सिबिल टाईप करा एंटर करा तुम्हाला गुगलवर सिबिलची वेबसाईट ओपन झाली त्या ठिकाणी तुम्ही तुमचं डिटेल्स ते मागतील पॅन कार्ड नंबर मागतील काय बाकी डिटेल्स मागतील ते सगळे तुम्हाला डिटेल्स जे काय मागतील फिल आहेत आणि त्याचे काय तुमचे सहाशे सातशे रुपये दिलं चार्ज घेतात तर तुम्हाला ते ऑनलाईन तुम्हाला ऑनलाइन पेमेंट पे करायचं आहे सिव्हिल स्कोर बघायला मिळेल हे झालं वाली आयडिया आणि दुसरी वाली आयडिया अशी या प्रेक्षकांना तुम्ही कुठलाही जसं आपण ब्रेकला जाण आपण कन्झ्युमर ड्युरेबल बद्दल बोललो तर तुम्ही कुठल्याही कन्झ्युमर ड्युरेबल शॉप मध्ये जाऊ शकता म्हणजे कुठली टीव्ही वॉशिंग मशीन विकणाऱ्या मध्ये जाऊ शकता ओके आणि त्या ठिकाणी तुम्ही त्यांना बोलू शकता की मला काही असेल मला फ्रीज घ्यायचं आहे भले तुम्हाला घ्यायचा नसेल मला फ्रीज टी व्ही वॉशिंग मशीन काय ते मला घ्यायचं सांगायचं ते बघायचं पण वस्तू आणि नंतर त्यांना बोलायचं एसी मला वस्तू आवडली तुम्ही त्यांच्या लोन डिपार्टमेंट जाऊ शकता ते लोक तुम्हाला लोन करायला घेतील आणि त्यानंतर तुम्हाला ते लोन करण्याआधी लोक पाच मिनिटात तुमचं लोन सँक्शन करतात पण ते पाच मिनिटात लोन सँक्शन करण्याआधी ती लोक तुमच्याकडनं तुमचं पॅन कार्ड नंबर मागतात किंवा जो तुम्ही त्यांचे एक्झिस्टिंग कस्टमर असाल तुमच्याकडे ते लोक तुमचा मोबाईल नंबर मागतात जे मागते त्यांना द्यायचं मोबाईल नंबर तुमचं त्यांना डिटेल्स मिळू शकतात त्यानंतर एकदा ते बघितल्यानंतर तुम्हाला लगे तुम्हाला लगेच सांगतात की असं तुमचं तुमचं लोन सँक्शन होईल तुम्हाला त्यावर कळतं की बाबा हा लगेच बोलतो की सॅक्शन होईल म्हणजे नक्कीच तुमचा सिबिल स्कोर पाहिलेला आहे okay. तुम सिबिल स्कोर माझा काय तू जे काय तुमचा सिबिल स्कोर सांगेल त्यातनं तुमचे सातशे सातशे रुपये तुमचे सिबिलचे वाचतील राईट आणि right. त्यानंतर तुम्ही जर बोलू शकता मी थोडा कन्फ्यूज आहे <laughs> की बाबा मला हा फ्रीज पाहिजे का तो फ्रीज पाहिजे थोडा कन्फ्युज आहे उद्या माझ्या वाईफला आणतो आणि उद्या मी फ्रीज घेऊ शकतो right. आणि त्याच्यानंतर तुम्ही तिकडे निघून जाऊ शकता त्यांना आउट करायला नक्की सांगायचं लक्षात हे तुम्हाला दरवेळी करायचं नाही तुम्ही जर असं करत राहिला आणि जर तुम्ही लोन घेतलं नाही हे सिबिलला पण की दरवेळी तुम्ही सिविल चेक करताय आपण लोन घेत नाही पर लॉगिन मागे तुमचा दोन पॉईंट सिबिल स्कोर कमी करतात हे पण लक्षात म्हणून नको तेव्हाच गरज नसताना लॉग इन करायचं नाही आहे खरच इम्पॉर्ट आहे त्यावेळेला लॉग इन करू शकता आणि इव्हन लक्षात घेऊन हो, आज जर तुम्ही इंडिव्हिज्युअल लेव्हलला तुम्ही सिबिल स्कोर बघायला गेला सातशे सातशे रुपये तुम्हाला पर हे yes. चेक मागे लागतात तुम्हाला ऑनलाईन पण जेव्हा तुम्ही ह्या कंपन्याकडे जाता मोठ्या ज्यांचं ऑलरेडी hmm. बँकिंगचा किंवा लोनचा व्यवसाय आहे कसं ह्यांच्याकडे बल्क लॉगिन असतं म्हणजे लोक बल्क मध्ये सिबिल पे करतात त्यामुळे पर हार्डली काय चार्ज लागतो कंपनी आरामात बेअर करते सो so, तुम्ही तुम्ही तुम सिविल स्कोर बघू शकता किंवा इव्हन तुमचे फ्रेंड्स कोणी असतील कुठल्या बँकिंग क्षेत्रामध्ये लोन डिपार्टमेंटमध्ये असतील तर तुमचे फ्रेंडली लोक लो तुमचा सिबिल स्कोर सिबिल स्कोर नक्कीच बघू शकता नक्की आणि जस तुम्ही सांगितलं की आता सिबिल स्कोर हे संबंधित आहे लोनशी तर मग त्या आता तुम्ही जसं म्हणताय की आपला सिबिल स्कोर जर चांगला असेल तर आपल्याला लोन चांगले मिळू शकतात पण मग लोन्स चांगली किंवा चांगली किंवा वाईट हे कसं ठरवायचं म्हणजे चांगली लोन कुठली वाईट लोन कुठली ते काय थोडक्या सांगितलं प्रेशाने हो। चांगली लोन माझ्या हिशोबाने मॅडम कुठले आहेत तर पहिलं म्हणजे होम लोन भरपूर चांगला आहे okay. का चांगलं आहे सगळं आम्ही तुम्हाला प्रॉपरली शिकवतो कारण आपल्याकडे वेळ कमी आपण पूर्ण सविस्तरपणे बोलू शकत नाही राईट सो so, होम लोन पहिलं सर्वात चांगलं त्यानंतर इव्हन तुम्ही जर बिझनेस लोन घेत असाल तर okay. काय त्याला हरकत नाही आज मी दरवी प्रेक्षकांना असतो माझ्या फ्रेंड्सना असतो की तुम्ही कॅल्क्युलेटर आयुष्यात रिस्क घ्या आज आपण मोठ्या कंपन्या पहिले हजारो कोटीचे लोन घेतो आणि हजारो कोटीच्या कंपन्या मग आपण जर आपल्याकडे चांगला व्यवसायाची आयडिया असेल चांगलं आपल्याकडे पी म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट आपल्याला चांगला असेल मग आपण थोडंफार काही लाखांचा आपण बिझनेस नाही तुम्हाला अशुरिटी पाहिजे की यस मी नक्कीच चांगला बिझनेस करू शकतो मी व्याज पे करून मी नक्कीच त्यातून चांगले रिटर्न्स काढू शकतो आणि तुमच्याकडे प्रॉपर तुमच्याकडे त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट असला पाहिजे जर तुमची आयडिया चांगली नसेल जर तुम्हाला गॅरंटी नसेल तर उगीच मोठे लोन काढू नका हे नक्कीच होऊ शकता इव्हन माझ्या हिशोबाने मॅडम तुम्ही कार लोन वगैरे जर घेतलं तरी काही हरकत नाही जर लक्षात घ्या कार काही लोक मॅडम मला विचारतात कार लोन चांगलं घे वाईट oh, exactly. जर आपली ऐपत असेल बाबा ई एम पे करायची तर नक्कीच कार लोन चांगलं आहे जर आपली ऐपत नसेल समजा बाजूवाल्यांनी घेतली मोठी गाडी म्हणून मी घेतोय त्याला परवडत आहे मला परवडत नाही फक्त त्यांनी घेतली म्हणून मी घेतोय तर नक्कीच बॅड बॅड लोन बिकॉज व्हेकल इज अ लक्स नेट राईट त्यामुळे त्याला आपण तसं कॅल्क्युलेट करतो आणि इव्हन जसं आपण बोललो कन्झ्युमर ड्युरेबल लोन ते देखील एक चांगलं लोन आहे तुम्हाला जर घरती होम अप्लायन्सेस वगैरे लागतात अचानक कधी आपल्या घरचं काही अप्लायन्सेस खराब झाले अचानक आपल्याकडे कॅश अव्हेलेबल नसते सो so, त्यावेळी तुम्ही हे कन्झ्युमरेबल लोन देखील घेऊ शकता अनेकदा हे लोन इंटरेस्ट फ्री असतं लोन oh, oh. त्या अगेन्स्ट जी कंपनी तुम्हाला लोन देताना अनेक काही फायदे पण त्यामध्ये असतात तर त्यामुळे तुम्ही हे लोन देखील घेऊ शकता असं मला वाटतं हे झाले काही चांगले लोन आणि बॅड लोन्स मध्ये दोनच मेन लोन, दोन दोन लोन आहेत hmm. ते म्हणजे पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्ड लोन hmm. उद्याच गरज नसताना पर्सन लोन आणि क्रेडिट कार्ड लोन घेऊ नये का आणि सगळे निकेड लोन म्हणजे ह्याच्या अगेन्स काही मॉडगेज ठेवलं जात नाही आज जर तुम्ही ह्याची ईएमआय नीट पे नाही केले तर तुमचा जसं आपण सिबिल बद्दल बोलतो तुमचा सिबिल स्कोर भरपूर खराब केला जातो कारण त्यांच्या जर आज तुम्ही जर पे नाही केलं त्यांच्याकडे काय मॉर्गेज नसतं तुमचं घ्यायला समजा होम लोन किंवा कार लोन घेतला आणि पे नाही केला माझ्या गाडी घर घराचे पेपर आहे त्याच्यावरती लोक घेऊ शकतात पण पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्ड लोन काय घेणार सिबिल स्कोर एवढा खराब तुम्हाला पुढे कुठलं मोठं लोन पाहिजे असेल तर तुम्हाला सँक्शन होणार म्हणून जरी घेतलं तुम्हाला सांभाळून त्याला वापरायचं आणि तुम्हाला ते प्रॉपरली त्याची एम आय पे करायचे असं नक्की आणि आपण जसं क्रेडिट कार्ड बद्दल उल्लेख केला तर मग क्रेडिट कार्ड लोक खूप घ्यायला जातात आणि मग क्रेडिट कार्ड घेतलं जातं त्याच्यावरती काही शुल्क तर नंतर लावतातच था बँका परंतु मग त्याच्या अगेन्स्ट जर का आपण काही जर का पेमेंट नाही केलं तर त्याचाही सिबिल वरती तुमचा इम्पॅक्ट होऊ शकतो येस नक्कीच आज लक्षात घ्या तुम्हाला जो क्रेडिट कार्डचा तुम्हाला जो टाईम टाइम पिरियड दिला जातो फॉर्टी फाय फॉर्टी त्याच्यात प्लीज प्लीज तुम्ही लोन पे करा स्पेशली तुम्हाला पुढे जाऊन कुठे लोन पाहिजे तुम्हाला सिबिल मेंटेन करणं फार इम्पॉर्टंट आहे इव्हन आमचे पण जेव्हा पेमेंट्स असतात आम्ही पूर्ण कॅलेंडर आमच्या लिहिले असतं की कुठले पेमेंट कधी पेंडिंग आहेत काय त्यामुळे कधी काउंस होत नाही पुढे जाऊन तुम्हाला त्रास होणार आज एवढं आपला लाईफ फास्ट झालेल्या पैशाने हो। जर त्यानं तुम्हाला कुठे लोन पाहिजे असेल आणि तुमचा सिबिल खराब असेल तुम्हाला तुमचा नोकरी धंदा काम सोडून त्याच्यामुळे पळावं लागतं पण सिबिल चांगला आहे तुमचा रेकॉर्ड चांगला आहे टॅक्सेशन बरोबर आहे तुम्ही फक्त त्या एजंटला किंवा त्या बँकेला फाईल दिली तुमचं एकदम शांत लोन सँक्शन होत आणि हाडे देखील काय होत नाही सो म्हणून मला वाटतं हे मेंटेन करणं इम्पॉर्टंट नक्कीच आणि सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या आपण कमी वेळ असल्यामुळे इथे सांगतो या सगळ्याच्या गोष्टींचं आपण जे निराकरण करत असतो ते आपल्या मोफत कॅराश्राममध्ये त्यामुळे मोफत कॅराशया कशा चालतात त्या अनुषंगाने आपण ही चर्चा पुढे देणार आहोत इथे वेळ झाले एका छोट्याशा ब्रेकची कुठे जाऊ नका पाहत राहा श्रीमंतीची विधी केली